काल दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान ओझूर पोलीस स्टेशन बाहेरून पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी फरार झाला होता. संशयित आरोपींनी पोलीस ठाण्याच्या बाहेरून पोलिसांच्या हातावर चुरी देत पलायन केल्याने एकच खळबळ उडाली होती. ओझूर पोलिसांनी या आरोपीला 24 तासाच्या आत पुन्हा जेरबंद केले आहे. कसबे सुखेने येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी ओझूर पोलीस कोठडीत असलेला आरोपी याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ओझूर पोलीस स्टेशनच्या बाहेरून लघुशंकेच्या बहाण्याने हा आरोपी पळून गेला होता. याला ओझूर पोलिसांनी 24 तासाच्या आत पुन्हा जेरबंद केले आहे.